महाविकास आघाडीमधील काही जागांवरती चांगली पॅटर्न होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरती मतभेद अजूनही कायम आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 10 ते 12 जागांवरती मतभेद आता विकोपाला जातोय. चर्चा न करताच परस्पर उमेदवार दिल्यानं काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. राजू सोनवणे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. राजू, 10 ते 12 जागांचा तिढा अजून सुटत नाहीये, उरलेले आहेत फक्त 2 दिवस. काय नेमकं घडतंय? सांगली पॅटर्न या 10 जागांवरती होणार का? अगदी पाहतो आपण, महाविकास आघाडीमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडतात, मात्र 10 ते 12 जागांचा जो आहे तो तिला सुटताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारचा तणाव जो आहे तो म्हणावा लागेल आणि कुठेतरी सांगली पॅटर्न करण्याच्या तयारीमध्ये पक्ष जे आहे ते असल्याचं पाहायला मिळते. कारण ठाकरेकडे असेल यांच्याकडनं अनेक जागा ज्या आहेत त्या चर्चा पूर्ण होण्याच्या आधीच घोषणा केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते नाराज झालेले असल्याची माहिती समोर येते. कारण काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठका पार पडलेल्या होत्या, या बैठकीमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसचं शक्ती आहे, ज्या ठिकाणी ताकद आहे, त्या ठिकाणच्या जागा काँग्रेसला मिळाव्या, मात्र ठाकरे गटांच्या ठिकाणी दावा केल्यामुळे कुठेतरी नाराजी आहे. त्यामुळे साधारणतः 10 ते 12 जागांवरती जे आहे ते मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली पॅटर्न होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्यामध्ये आपण पाहिलं की रामटेकची जागा जी आहे ती अजून दोन्ही पक्ष जे आहेत ते आढळून आहेत. मुंबईतल्या वर्सोवा असेल, वांद्रे पूर्वची जागा दिलेली आहे, त्याचप्रमाणे भाईकाळा असेल, अशा अनेक 10 ते 12 जागा राज्यभरातल्या आहेत. त्या जागांवरती जे आहे तो वाद आहे. विशेषतः मुंबईमध्ये साधारणतः 14 ते 15 जागांसाठी काँग्रेस आग्रही होते, मात्र तेवढ्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळू शकल्या नाही. त्यामुळे अनेक जागांवरती सांगली पॅटर्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली पॅटर्न होत असताना नेमके किती जागांवरती होत आहेत आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. धन्यवाद राजू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.